हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। आज मी एका झिरो कॉस्ट ट्रीटमेंटविषयी तुम्हाला सांगणार आहे, जी अशी ट्रीटमेंट जी 100% फ्री आहे तुमच्या मॅक्सिमम आजारांवर, ज्याला लाईफस्टाईल मेडिसिन असं देखील म्हटलं जातं। तर ते मेडिसिन आहे सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाश। सूर्यप्रकाश ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे। या पृथ्वीतलावर असा कुठलाही जीवजंतू नाही आहे, असा कुठलाही सजीव नाही आहे की ज्याला सूर्यप्रकाशाची गरज नाही। सूर्यप्रकाशाची ओढ ही प्रत्येक सजीवाला आहे, म्हणून तर सूर्यफूल हे सूर्याच्या दिशेने वळत जाते। अन्नधान्य तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जेवढं महत्त्व पाण्याला आहे त्याहीपेक्षा जास्त सूर्यप्रकाशाला आहे। सूर्यप्रकाश हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे। तर सूर्यप्रकाशाची महती सांगणारा हा विषय मी का निवडला, याचं कारण म्हणजे पौष महिना, साधारण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनारायणाची, सूर्यदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे। हे एक धार्मिक कार्य आहेच, पण त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील खूप मोठा आहे। आणि आपलं आयुर्वेदशास्त्र आणि आपली संस्कृती हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात। आयुर्वेदामध्ये सूर्यदेवतेला खूप जास्त महत्त्व आहे। आयुर्वेदामध्ये सूर्याचा संबंध डोळ्याशी, दृष्टीशी लावलेला आहे। सूर्यश चक्षुषः, म्हणजे आपल्या डोळ्यांचे आधिदैवत हे सूर्याला मानलेले आहे। आपली दृष्टी ही देखील सूर्याप्रमाणे तेज स्वरूप असते। उगवत्या सूर्याचे वर्णन ऋग्वेदात देखील केलेले आहे। ऋग्वेदात सांगितलेले आहे की आपल्या आरोग्याच्या सर्व समस्या केवळ सूर्यदर्शनाने दूर होऊ शकतात। आपल्या पूर्वजांना वेदशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र याचा भरपूर अभ्यास होता, म्हणून तर ते दीर्घकाळ आरोग्यदायी जीवन जगू शकायचे। सूर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्यामुळे स्थूलतेपासून ते मोठमोठ्या गंभीर आजारांना आज आपल्याला सामोरं जावं लागत आहे। तर सूर्यप्रकाशाचा ॲज अ ट्रीटमेंट म्हणून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कसा समावेश करून घ्यायचा, तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खरं तर सूर्यप्रकाशाशिवाय जगणे यासाठी प्रकृतीने आपल्याला बनवलेलंच नाही आहे, परंतु तरी देखील चार भिंतीच्या आत बंद खोलीमध्ये आज आपण आपलं जीवन व्यतीत करत आहोत। व्यायाम देखील दरवाजे खिडक्या बंद करून केला जात आहे। मुलांचा अभ्यास, ऑफिसचं काम या सर्वांमध्ये सूर्यप्रकाशाचा समावेश कुठेही केला जात नाही। आणि त्यामुळेच तर स्थूलतेसारखे मोठे गंभीर आजार भारतीयांमध्ये अगदी वेगाने पसरू लागलेले आहेत। भारतीयांना सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो, त्यामुळे त्याचं आपल्याला फारसं अप्रूप वाटत नाही, परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये सूर्यप्रकाशाची किंमत कळू लागलेली आहे, म्हणून तर सन बाथ घेण्याची प्रथा तिकडे पडलेली आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर डेन्मार्कसारख्या देशामध्ये दुपारी 3 वाजता सूर्य मावळतो, आणि तिथल्या शास्त्रज्ञांनी याचा शोध घेतला तर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे डिप्रेशन, टेन्शन, एवढंच काय तर सुसाईड करण्यापर्यंत लोक जात आहेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाशाची कमतरता। कारण सूर्यप्रकाश हा फक्त आपल्या शारीरिक आजारांवर काम करत नाही, तर मानसिक आजारावर देखील ती खूप चांगली ट्रीटमेंट आहे। सूर्यप्रकाश ही आपली बायोलॉजिकल नीड आहे। आपले महत्त्वाचे ऑर्गन्स जसे की पॅनक्रियाज, ओव्हरीज, थायरॉईड, हार्ट, ब्रेन या सर्वांना उत्तेजना मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर सूर्यप्रकाश हा आपल्यापर्यंत बिना भेसळ पोहोचतो। कुठलाही पदार्थ घ्या, पाणी, दूध, पालेभाज्या, फळ या सर्वांमध्ये आपल्याला भेसळ दिसून येते, परंतु सूर्यप्रकाश हा प्युअर फॉर्ममध्ये आपल्यापर्यंत येतो। तर सूर्यप्रकाशामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डीची मात्रा असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निरनिराळ्या हाडांचे विकार बळावू लागले आहेत, जसे की संधिवात, आमवात, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, हे सर्व हाडांचे किंवा मणक्यांचे विकार जे आपल्याला पूर्वी वृद्धकाळात दिसून यायचे ते अगदी लहान मुलांना देखील दिसू लागले आहेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता हेच आहे। व्हिटॅमिन डीची कमतरता भरून येण्यासाठी कुठल्याही औषधापेक्षा डायरेक्ट सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश घेणे हेच आपली व्हिटॅमिन डीची कमतरता भरून येण्यासाठी सर्वात मोठं औषध आहे। तसेच
सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश हे निरनिराळे जीव जंतू कृमी यांचा नाश करतात हे आपल्याला माहीतच आहे. कारण आपण आपल्या घरातले धान्य किंवा कडधान्य याला कीड लागली की लगेच उन्हात वाळवत ठेवतो, कारण सूर्यकिरण हे नॅचरलीच जंतुनाशक असतात. त्याचप्रमाणे आता त्वचा विकार देखील भरपूर प्रमाणात वाढलेले आहेत. फंगल इन्फेक्शन, सोरॅसिस, इक्झिमा याचे पेशंट खूप जास्त प्रमाणात येत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव हेच आहे. त्वचेला सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळाला तर रक्तदाब कमी व्हायला मदत होते, त्याचबरोबर हृदयाचे निनिराळे आजार देखील बळावत नाहीत, हृदय विकाराचा धोका कमी होतो आणि आयुष्यकाल वाढतो असे नवीन संशोधनानुसार सिद्ध झाले आहे. तर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे निरनिराळ्या हार्मोन इम्बॅलन्समुळे जे काही व्याधी होत आहेत त्यावर देखील सूर्यप्रकाश ही उत्तम चिकित्सा आहे. जसं मी आधी सांगितलं की ओव्हरीज, थायरॉईड या सगळ्या अवयवांना उत्तेजना मिळवण्यासाठी, चालना देण्यासाठी, त्यांचं कार्य उत्तम व्हावं यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. आणि त्यांच्या अभावामुळे आजकाल PCOD, थायरॉईड, वंध्यत्व, इन्फर्टिलिटी याच्या केसेस खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या सर्व एंडोक्राईन डिसीजवर देखील सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचं काम करतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे डायबिटीस किंवा मधुमेह या व्याधीवर. संपूर्ण जगामध्ये भारताचा क्रमांक दुसरा लागतो मधुमेह या रुग्णांमध्ये, आणि पॅनक्रियाचं काम कमी होतं सूर्यप्रकाशाच्या अभावाने. डायबिटीस किंवा मधुमेह रुग्णाने जर सूर्यप्रकाशामध्ये चालणे, व्यायाम करणे, त्याचबरोबर सूर्यनमस्कार घालणे, सूर्यप्रकाशामध्ये कष्टाचे काम करणे, श्रम करणे या जर क्रिया केल्या तर व्यायाम देखील होईल आणि सूर्यप्रकाश पुरेसा मिळाल्याने पॅनक्रियाचं काम देखील सुधारेल आणि मधुमेह आटोक्यात येण्यासाठी नक्कीच मदत होईल. 2 वर्षाच्या काळामध्ये तर निगेटिव्हिटी खूप वाढलेली आहे. सूर्यप्रकाशातील ऊर्जेमुळे सेरोटोनिन नावाचं रसायन मेंदूमध्ये तयार होतं आणि ते मज्जातंतूमार्फत मेंदूकडे संदेश पाठवण्याकरता न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करत असतं. आणि हे सेरोटोनिन जर कमी पडलं तर डिप्रेशन, टेन्शन, चिडचिडेपणा, उदासीपणा, एकटेपणा वाटणे हे सर्व मानसिक विकार जडतात. त्यासाठी जर आपल्या ब्रेनला व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाला तर ह्या मानसिक आजारांपासून आपली नक्की सुटका होऊ शकते. सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरणांचा चिकित्सा म्हणून वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करावा तर याच्या 2 मेथड आहेत. एक आहे सूर्यस्नान आणि सूर्यदर्शन. तर सूर्यस्नान हे कोवळ्या उन्हातच केलं गेलं पाहिजे, एकतर सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळचं कोवळं ऊन. सकाळचं जास्त बेटर आहे. कडक उन्हामध्ये जर केलं तर आपली त्वचेला त्याचं नुकसान होऊ शकतं. कोवळ्या उन्हामध्ये साधारणतः 20 ते 30 मिनटापर्यंत सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडले पाहिजेत. त्यासाठी गॅलरी, बाल्कनी, टेरेस किंवा तुमचे बागेमध्ये जर भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश येत असेल तर अशा ठिकाणी साधारणतः आपल्याला कमी वस्त्र घालून आणि पातळ वस्त्र परिधान करून सूर्यकिरणं आपल्या अंगावर घ्यायची आहेत. 15 मिनटं समोरचा भाग घाम आल्यानंतर पाठीमागच्या भागाला सूर्यकिरणं पडली पाहिजेत. अशा स्थितीत आपण उभं राहावं किंवा झोपावं. हा अभ्यास सतत 3 महिने केल्यानंतर आपल्याला त्याचे अप्रतिम रिझल्ट बघायला मिळतात. जी मेथड आहे ती म्हणजे सूर्यदर्शन किंवा सन गेझिंग. यामध्ये सूर्याकडे आपल्याला डायरेक्ट बघायचं आहे. आपले डोळे हे मेंदूचे विंडोज मानले जातात आणि डोळ्यामार्फत सर्व सूर्याची ऊर्जा शक्ती ही आपल्या मेंदूला पोहोचत असते. त्यासाठी सन गेझिंग खूप उपयोगाची आहे. हो, परंतु ते तळपत्या सूर्यात मात्र करायचे नाही आहे. सूर्य उगवायच्या आधी अर्धा तास आणि सूर्य मावळायच्या आधी अर्धा तास साधारण याची प्रॅक्टिस करावी. हे करताना सूर्याकडे बघताना लेन्स किंवा चष्मा, गॉगल याचा वापर करायचा नाही आहे. सूर्याची किरणं डायरेक्ट आपल्या डोळ्यावर पडली पाहिजेत. तर सलग 3 महिने जरी सूर्यदर्शन केले तरी त्याचे खूप छान फायदे तुम्हाला मिळतील. तर अशा प्रकारे निसर्गाने आपल्याला जो भरभरून सूर्यप्रकाश दिला आहे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश करा. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल. पूर्वज हे सूर्याला आरोग्याची देवता म्हणायचे. त्यांचा दिवस हा सूर्य उगवण्याआधी सुरू व्हायचा. सूर्य उगवल्याबरोबर त्याचं दर्शन घेणे, त्याला अर्ध देणे, 12 नावांचं उच्चारण करणे, घरामध्ये गायत्री मंत्राचं पठण करणे, त्याचबरोबर व्यायामामध्ये सूर्यनमस्कार हे प्रकार ते आवर्जून करायचे. यामागे नक्कीच शास्त्रीय दृष्टिकोन होता. तर तीच सवय आपण देखील जोपासूयात आणि पुढच्या पिढीला या सूर्यदेवतेचं, आरोग्य देवतेचं महत्त्व पटवून देऊयात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.